आपली आई देवळात आली होती तेव्हा काय झालं? एक मुलगी आली होती देवाच्या पाया पडायला का? आपल्या आईचा गेम वाजवायला? काय बोलली ती? आई साहेबांची चौकशी करत होती. चौकशी म्हणजे काय? विचारलं आपल्या आईबद्दल? हेच की त्या कोण आहेत, इतका दान धर्म का करतायत, राहतात कुठे, सोबत कोण आलंय, असंच काही काही विचारत होते. आणि सगळी इन्फॉर्मेशन टाकली तू तिच्या कानात? आपल्या आईची टीप दिली तू? अरे त्यांना कशाला बोलतोयस? त्यांनी चांगल्या मनाने सांगितलं असेल. आता तिच्या मनात काही काळं पेराय हे तिच्या कपाळावर लिहिलंय का? माफ कर भाई, पण पुढचं सगळं रामायण घडेल असं वाटलं देखील नव्हतं त्या मुलीकडे बघून. नाहीतर आपण आईसाहेबांची ओळख सांगितली नसती. त्या पोरीचं नाव गाव माहिती आहे तुला? पहिल्यांदाच दिसली आपल्या देवळात. आपल्या वस्तीतल्या कोणाची टाप पण नाही, तुझ्याकडे नजर वर करून बघायची. साला ते पोरीचं नाव कळलं पाहिजे होता. तिनं नाव सांगितलं पण आईसाहेबांनी ते तुम्हाला सांगू नको म्हणून सांगितलं. जा तू. नावाच्या पोरीला जगातून संपवायला पाहिजे. नाही का तू असं काही करणार नाही? ही देवयानी तीच असली तरी ती असं का करते हे आधी आपल्याला शोधायला हवं. बासाहेब, आता तिला संपवून तिच्या सोबत सगळ्या शंका पण संपवणार आपण. या जगात या नावाची एकही पोरगी जिती नाही राहिली पाहिजे तेव्हा शांतीने जगू शकतो आपण. पेक्षा जास्त पैसे दिले कामगिरी चोख पार पाडल्याबद्दल. साहेब अशीच कृपा असावी आमच्यावर सतत. तुमची कृपा आहे म्हणूनच लक्ष्मीदेवी आमच्यावर एवढी प्रसन्न आहे. सांगितल्याप्रमाणे अशीच कामगिरी बजावत जा. आणखीन एक, तोंड बंद ठेवून पैसे मोजा. जर का तुम्ही तोंड उघडलं तर तुमचा श्वास बंद होईल. एकाच्या मनातली ही ठिणगी सतत अशीच धगधगत राहिली पाहिजे. पण देवयानी नावाचा भाईला एवढा राग का? तुला कशाला आता नसत्या चौकशा? देवयानी नावाचं विष नागापेक्षा जास्त झालंय. हे विष एकाच्या मनात सतत भिनत राहिलं पाहिजे ते बघणं तुमचं काम आहे. आणि जर का तसं नाही झालं तर तेच विष देऊन वर पाठवेन तुम्हाला. नाही नाही, आम्ही काळजी घेऊ.
तू ठीक आहेस ना? माझा मुलगा माझ्याजवळ असताना मला काय होणार आहे? तुला काय झालं तर आपण जिता राहणार नाही आहे. झालं तुझं सुरू एका. अरे किती काळजी करतोस माझी. तुझ्याशिवाय आपल्याला दुसरं आहेच कोण आहे? याच्याकडे आय नाही, त्याच्याकडे काय नाही. बर हे बघ काय आलं काय माहित नाही. बघ तुझ्यासाठी चहा घेऊन. काय झालं भाई? आपल्या घरात घुसून हे करायला कोणाला जीव नकोसा झालाय? कळू दे आपल्याला. पण काय झालं भाई? बॉक्स कोणी पाठवला? कुरिअरवाला माणूस देऊन गेला सर. नाव नाहीये त्याच्यावर. एक पोरगी देऊन गेली असं म्हणाला. काय झालं भाई? काय होतं त्या बॉक्समध्ये? आपल्या तोंडावर बदनामीचं डांबर फासून गेली ती पोरगी. कोण देव? तैमूर आय रडू नको. आय माझ्या डोळ्यात पाणी येईल असं मागतोस आणि म्हणतोस रडू नको. मला आता तुझ्या रागाची खरंच भीती वाटायला लागली आहे. अरे देवयानी हे नुसतं नाव ऐकलं तर तू इतका चवताळतोस, तर उद्या ती समोर आली तर तू काय करशील? जीव घेईन मी तिचा. तसं वचनच दिलंय आपण तिला लहानपणी. आणि मग मग काय? पोलीस पकडतील तुला. जे आजपर्यंत त्यांना शक्य झालं नाही ते अगदी सहजपणे शक्य होईल. अरे सडवतील तुला तुरुंगात. वंदना ती मेली तर त्या आनंदात आपण फासावर पण जायला तयार आहे. मी काय करू मग? मी कोणाकडे बघून जगू? माझा विचार केलास का? आय तू रडू नको. आय त्या फालतू पोरी पाही माझ्या आईच्या डोळ्यात पाणी यायला नाही पाहिजे. नाही काढणार मी यापुढे डोळ्यात पाणी. पण मला आधी वचन दे. तू वचन दे की तू देवयानीवरच्या रागाला स्वतःचा शत्रू होऊ देणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव बाळा. मूड मूड हा जितक्या थंड डोक्याने घेशील ना तितकाच तो समोरच्याला जास्त त्रास देणारा असेल. मला आधी वचन दे तू देवयानीवरचा राग असा येता जाता कुणावरही काढणार नाही आणि स्वतःवर तर नाहीच नाही. काय प्रकार आहे? कोणी दिली असेल ही बातमी? मलाही हाच प्रश्न पडलाय. एकदा तर देवयानीवरही संशय आला होता मनात.
मॅम तिचीच खबर बातमी, ती काय बातमी देणार? कोण कधी काय खेळ खेळेल यु नेव्हर नो. म्हणजे देवी आणि स्वतःच गायब झाली आहे आणि ती हे सगळं करते असं तुम्हाला म्हणायचंय? नो मॅम, आय डोंट थिंक सो. चित्ता, हे विसरू नकोस की ती एक क्राईम रिपोर्टर आहे. मॅम देवयानीला असं लपून छपून करायची काही गरजच नाही आहे. ती कुठलीही गोष्ट कधीही माझ्याशी शेअर करू शकते, तिलाही चांगलंच माहिती. पण तुला हे माहीत नाही आहे की ही बातमी एका मुलीनेच दिली आहे. मी त्या एडिटरला फोन केला होता, त्यानेच मला सांगितलंय. देवयानी वेश पालटून एक्काच्या वस्तीत तर शिरली नसेल. मॅम असं स्टिंग ऑपरेशन आम्ही प्लॅन करत होतो. हो नो, असं जर देवयानी करत असेल तर तिने खूप मोठी रिस्क घेतली. गॉड नोज. पण तसं जर असेल तर एव्हाना एक्काची काही खास माहिती तिने मिळवलीही असेल. हो, पण मग ती आपल्याशी कॉन्टॅक्ट का करत नाहीये? नाही मॅम, आपण समजतोय त्यापेक्षा फॅक्ट्स वेगळे असू शकतात. देवयानी खरंच किडनॅप झाली असेल आणि एक्काने तिला वस्तीत कुठेतरी लपवून ठेवलं असेल. शक्यता काहीही असली तरी मला वस्तीत जाऊन देवयानीचा शोध घ्यावाच लागेल. भाई, मला वाटतं ती आपल्या वस्तीतच लपून बसली असणार. आपल्या वस्तीत पक्का वाटतंय? होय भाई. म्हणजे तिला सगळ्या खबरी कशा काय लागतात? आई साहेब देवळात जाणार होती ही खबर तिला लागली, त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला ही खबर तिने पेपरात छापून आणली. आपलं डोकं तुझ्या हाती चालतं तैमूर, ती वस्तीतच असणार लपून. भाई मग तिला शोधणार कसं? एक काम करू का, सगळीकडे कॅमेरे लावतो. आपण नाय, चित्ता शोधेल तिला. चित्ता? चित्तावर नजर ठेवायची. ती जर खरंच गायब झाली असेल तर तिला शोधण्यासाठी चित्ता आकाश पाताळ एक करेल. आणि हा जर त्या दोघांचा डाव असेल तर तो तिला भेटायला जाणारच. आपली माणसं पाठवा चित्ताच्या मागे. चित्ताच्या एक एक मिनिटाची खबर हवी आपल्याला. बस देवयानी आणि चित्ताचा खेळ आता संपवायलाच पाहिजे. देवयानीला शोधायची सगळी योजना आम्ही आखली. मला थोडंसं इम्पॉर्टंट आहे ते डिस्कस करायचं तुझ्याशी. एक्काच्या वस्तीत घुसण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स तयार करताय, त्याविषयीच बोलायचंय. गुड, म्हणजे ही बातमी तुझ्यापर्यंत आली होती. गुड, नुकतंच कळलं मला. सो लेट्स कम टू द मेन पॉइंट. एक्काच्या वस्तीतली खडानखडा माहिती असलेले दोन इन्स्पेक्टर, दोन कॉन्स्टेबल, दोन लेडी कॉन्स्टेबल अशी टीम तयार कर अँड यू विल लीड. त्याची खरंच गरज आहे. ऑफकोर्स गरज आहे. एक्कासारख्या बलाढ्य गुंडाच्या साम्राज्याला धक्का द्यायचा आहे म्हणजे आपल्याला तेवढ्याच ताकदीने उतरावं लागणार आहे. करेक्ट. मी स्पेशल फोर्ससाठी परमिशन मागितली आहे. वरून एकदा ओके आलं की मग हल्ला बोल. देवयानीला शोधायला मी एकटाच जाणार आहे. कशाला? चित्ता डिपार्टमेंट तुला सपोर्ट करताय ना, बस थोडीशी फॉर्मॅलिटी बाकी आहे, दॅट्स इट. त्याची खरंच काही गरज नाहीये. आणि मॅम काजाबाजा करत गेलो तर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात. देवयानीला शोधण्यासाठी मी एकटाच पुरेसा आहे. मागच्या वेळेला तू ही रिस्क घेतलेलीस ना. हे बघ चित्ता, यावेळेला मी तुला कुठल्याही प्रकारचं रिस्क घेऊ देणार नाहीये. मॅम मी तिथे एक पोलीस इन्स्पेक्टर म्हणून नाही जाते. मॅम मला देवयानीची जेन्युइनली काळजी वाटते
त्यामुळे तिच्या शोधासाठी मी तिथे एकट्याने जाणं हे मला जास्त सेफ वाटते. अरे पण पुन्हा कुठली तरी गडबड झाली तर? काहीही होणार नाहीये मॅम, आणि जरी काही झालं तरी मी देवयानीला शोधणारच. भारी हाऊस दिसते रे तुला. हो आय हाऊस. सॉरी एका, तुझं बॅड लक आहे. ज्या दिवशी पेपर मध्ये तुझ्या मरणाची खबर येईल त्या दिवशी ती वाचायला तू जिवंत नसशील. बघू ना कोण कोणाच्या मरणाची खबर देत आणि कोण ती वाचत. पण आपल्या आईवर हल्ला करून तू आधीच वरचं तिकीट फाडलायस आपल्याकडे, माहित नसेल तुला. मला खूप काही माहिती आहे का. पोलिसी नजर आहे माझी, गुन्हेगाराच्या नजरेत बघून मला कळत त्याच्या मनात काय चाललंय. तू मला डिवचून खूप मोठं संकट ओढवून घेतलंयस, याचं चोख उत्तर मी तुला देणार आहे. देना चला आपण पण वाटच बघतोय. अभ्यासात कच्चा होतो पण हिशोब चुकते करण्यात सगळ्यांचा बाप आहे आपण. आपले हिशोब आपणच चुकते करायचे असतात, त्यासाठी दुसऱ्यांचा प्याद्यासारखा उपयोग नसतो करायचा. आपण पण तेच बोलतोय इन्स्पेक्टर. आपली खाती आपण उघडायची आणि आपणच बंद करायची असतात. जिगर लागते त्याला. तुझ्यासारखं खोटं खोटं चोर पोलीस त्याची नाटकं करून बाजी जिंकता येत नाही हे कळतंय ना. अरे मग भित्र्यासारखा कुणाच्या तरी मागे लपून कुणाला तरी पुढे करून कसले वार करतोस. हिम्मत असेल तर एकदाच आमने सामने ये, एकदाच. तू जिथे बोलशील तिथे यायला तयार आहे आपण इन्स्पेक्टर. वाघाच्या कुहेत शिरून शिकार करण्याची शौक बाळगतो आपण. तुझ्यासारख्या ससेला चिरडायला कितीसा वेळ लागणार आहे आपल्याला. मरद असशील ना तर तुझ्या त्या पोलीस स्टेशनच्या बिळातून बाहेर यायची डेअरिंग दाखव. डन, लवकरच आपला आमना सामना होईल. आणि तू केवढी मोठी चूक केलीयस हेही तुला कळेल. आपल्याशी वागलेल्या खोटेपणाची आपण तुला अशी शिक्षा देऊ की तसा खोटेपणा पुढच्या पुढच्या 7 पिढ्यात कोणी करण्याची हिम्मत करणार नाही. एका, मी तुला असा धडा शिकवेन की पुन्हा एका प्रामाणिक पोलीस ऑफिसरच्या नादी लागण्याचा मूर्खपणा तुझ्या पुढच्या 21 पिढ्यात करणार नाही. आत कशाला? मी आले तेव्हा तुझा घरचा दरवाजा उघडा होता. इम्पॉसिबल, मी घरातून बाहेर पडताना दरवाजा लॉक करूनच बाहेर पडतो. तू लावलेलं कुलूप फोडून कोणीतरी आत आलं होत. हे ठेवण्यासाठी देवयानीचे कपडे. हो बघ, नीट बघ, रक्त लागलंय त्याला.
किडनॅपरचा मेसेज समजलाय का तुला चित्ता? आम्ही घेतलीय तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.